नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना. झालं का नाही सगळ्यांचं जेवण? दुपारचं म्हणलं दाजी आल्या तुमचं आताच. काय झालं? मगाशी मी लाईव्हला होती आणि काय झालं, दाजीच्या डोक्यातलं पाणी उन्हाने पिऊन घेतलं होतं, त्याच्यामुळे दाजीच्या डोक्यात नाही राहिलं पाणी उन्हाने, त्याच्यामुळे कोणतरी काहीतरी बोललं मग दाजी भडकलं. घ्या समजून. आता मी कशी समजून घेऊ परपंचा करती, तसं तुम्ही बी घ्या समजून. जरा एखादा शब्द हुकला चुकला तरी सांगत जा दाजीला. दोन दिवस झाला मी दिसतो फिरतोय गाडीवर इकडे तिकडे दिसतो. मग काय पाय पाय हिंडायचंय का? गाडी हिंडायचं या पण उन्हाला जेम होत ना, ऊन कसलंय बेकार. तर भाऊ बहिणींना सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी तर आनंदाची बातमी काय आहे ती तर तुम्हाला सांगायची. तर आज आपल्या नवीन घरासाठी एक नवीन वस्तू आणलेली. काय आणली? काय आणली? काय आणली? काय आणली? तर तुमचं दाजी आणि मी काय गेली नाही आज तालुक्याला. दाजीच गेलत, दाजी गेलत कुरिअर पाठवाय, पण आज जरा प्रॉब्लेम झाला तुमच्या दाजींना जायला उशीर झाला. तर ती काय म्हणतात ना, कामावर जायला उशीर झाला. उशीर झाला मी नसतो, लवकर मी गेलो असतो, पण तू म्हणले मला यायचंय म्हणून उशीर झाला इथे. असं बर माझ्यावर ढकला, तुमची काही चूक नाही, माझीच चूक बस. नाही तर बरं जाऊ द्या भावा, पण कसं आहे आपलं सोमवारी करू पार्सल. तर सोमवारी आता ज्या बी भाऊ बहिणींनी ऑर्डर टाकलेले आहेत ना, त्या भाऊ बहिणीला सांगते तुमची पूनमताई. आता उद्या रविवार, उद्या सुट्टी, त्याच्यामुळे उद्या काय तुमची कुरिअर मी पाठवणार नाही. परवा दिवशी सगळ्यांच्या ऑर्डरी पोचतील, जेवढ्या भाऊ बहिणींच्या ऑर्डरी राहिलेल्या आहेत ना तेवढ्यांच्या सोमवारी पोचतील. आणि ज्यांचा ज्या मसालेवाल्यांच्या ऑर्डर आहेत ना त्यांच्यासाठी जरा लेट 2-4 दिवस होणार आहे, कारण की मसाला अजून केलेला नाही. मसाला करायचा आहे तुमच्या पूनमताईच्या माग लय काम आहे. लग्नाचे कपडे शिवायचे आहेत, लय डोक्याला ताण आहे, लग्नाचे कपडे शिवायचे चालत. लगीन 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 बायांच्या लग्न कुणाचे आहेत काय, लय डोक्याला ताण. तर चला मग बघू नवीन काय आणलंय घरासाठी आपल्या, ती बघायचंय. तर चला खोला खाली चालू करू. ए पिओ पिया, चला झोप नी पिया, ये ना नवीन काय आणलंय बघायला. बघितलं लगेच बघितलं वय पोत्यात आहे. अजून दाखवायची सोडायचंय बघा की तूच म्हणती पूर्वी बघितलं. तर आपल्या नवीन घरासाठी आणलेलं हाय काय बघा, लईच मोठा आहे का? मग काय मोठी शिगडी आणली, शिगडी. अहो आता किचन वाटत चेक करते काय म्हणते, बारकी जाणार पाहिजे. गॅसची शिगडी आणली आपल्या नवीन घरासाठी. दुसरी शिगडी नीट करायला गेली होती, त्याचा जरा प्रॉब्लेम झाला ना त्या शिगडीचा आपल्या. अहो गावलं का? तर आपण तिची पूजा करणार आता. त्याचं काय त्याला जास्त गोट म्हणजे जास्त सांगितलं होतं ना पैसे त्याला. आणि त्याच्यात लय दिवस झाले ती आणलेली, कव आणलेली 2-3 बरं नीट करून आणली तिला. मग कवर आता नेमकं लेकर बाळ आहे म्हणलं आपली ही व्यवस्थित पाहिजे ना. आणि ती बी आता संगत स्वयंपाक होणार, संगत बसरे फिरू नको ती. ही आणजा स्टॉल आण, माझा स्टॉल आण. मी आहे ना तुमच्या दाजींनी मला तिथून आहे ना सांगितल्यापासून 100 वेळा फोन करू 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 जॅम केलं बाय, पुटू पाठवू पाठवू केली चॉईस. 2-3 प्रकारच्या शिगड्या आणली बाया नका म्हणलं आपलं बरं आहे. तीचीच आणली तर कशी आणली बहिणींना नक्की सांगा. की काय आता आपण किचन मधनं ओवूनच घेणार आहे पाय. बघ ना कपड्यात हळदी कोको लावून आपण नवीन वस्तू आहे आपल्या घरातली.
ती आपण ती बघितली बारकी होती का नव्हती पण मी आता दाखवतोय ना नवीन शिगडी आणली विषय संपला आव पण ती ह्याच्यात घुसवायचं होत ना तेच होईल मग बर बघू आता परत घुसवायचा सध्याच्या बसून ही काढायचं ही बसत नाही लवकर ती ते बळ ते दोघा जणांनी शिगडी धरलेली मग उपासलं की वाढलं उपसत तरी उपसार पण आता ती फुडन पाहत नव्हता मला ते मागणं घ्यायचं होता हे करून बर मी काय म्हणतोय बाबाला बरं आधी ती धरण जोडून हे करून व्यवस्थित पूजा करू आणि नंतर मग आपलं काढून मग परत बसू आपण कोणच आधी जोडून घ्यायची मग पूजा करायची मग स्वयंपाकाला चालू करायचं दे इकडे ती म्हणजे ती किती दिवस झालं ती होल पाडून ठेवलंय काय होईना तिथं मोड पुढं पुढं पाय जोर लगा के जोर लगा के जीवना जीव वैत सगळं रगात नाही करावं लागल बर आहे का नाही पाय बोवून घ्यावं लागल काय असं तिथन हे करा असं इकडून वरून असं घ्यावं लागलं सिलेंडर हे करून शिकडी कशी आहे भाऊ बहिणीनं बघा शिगडी कशी आहे जम आहे का काय म्हणलं जम आहे का चांगले आहे बरं घासायला मी कुठं अडकणार नाही ही मोठा वर्ण राहील ज्यादा तीन ह्याची शिगडी आणली आहे मस्त अशी कशी आहे मोठा बर का आणि ते सगळ्यात छोट्या कशी वाटते बघा शिगडी गॅसची बसवा येईल का तिथून तुम्हाला असं जेम नवीन असल्यावर असं भुतक बटन कशी वाटली बा बहिणीनं शिगडी नक्कीच सांगा तुमच्या पुनम ताईला नवीन आणली नवीन दिसलं का आहे का दाखवते नवीन आणली आपल्या नवीन घरासाठी नवीन वस्तू आणली काल वंदी मस्त मस्त
आम्ही पहिलं वांग्याच चालू कर येऊ का मी तुझं येत आहे का चुमट्यान धरून ओढावं लागतंय का तुम्ही कसली सांगितली तुला दाजींना लावलंय तुमच्या तेव्हा तिकडं आत बाई किचन वाट्याखाली बसलं जाऊन दाजी मी सोडते खाल सरा तुम्ही वडा बोलू बसते आम्ही त्याच्या बारीक नाही फोडावं लागेल बरोबर बरोबर ना बरोबर जकल ना बघ किती बघ ना
शिगडी तर बघा इथे ठेवून बघावा तर बघा का भाऊ बहिणी ना मागून ही झालंय अशी बसावली शिगडी पण हिथं जरा ही वाटतंय मला काय प्रॉब्लेम येईल का मागून जोडलाय पाय पाता निघता निघणं त्याच्यातून घाम घाम झाला बाया जीवाचा लय कशाला वर पुढं तर आपल्या नवीन घरासाठी आपण चालू करून बघतो मी म्हणजे काय मोकळेच मोकळीच पाय चालू करू का काय काय करते ते आता वडताना निघाले ना ह्यानी वडताना ते काय म्हणते त्याला पकडीनं वडताना पकडीनं वडताना निघाले तर अशी आहे शिगडी बर शिगडी कस काय भावाला बहिण एकच नंबर एकच नंबर हळदी कुकू लावू त्याला आणि मस्त पैकी असा चहा करू चुकट टेप लावते तो या कागदाची चेकिंग अहो बस व लय नका तर आपतो पहिलंच असं झालंय की गाजरी चिकटेप लावलाय याला शिगडीला का पुढे चिकटेप वाचतोय इकडे पण आता काय तिचं शेंग का आपली जरा आहे का नाही थोडा ती आहे ना ही आहे ना ही इथं उलसा असा तुकडा असा काढला ना असा थोडा उलसा मग ती बरोबर आपण फुटल ना कीच फरशी तुकडा काढण्याच्या नादात ती काय आपल्याला येतं वय ती करतानाच करावं लागतं त्याच्याकडे ग्राइंडर येत असलं बारक मशीन त्याने बरोबर फिट करायची ती बरं शिवण्यास घरी दिसून का तर तिथे ठेव ही ठेव दुखदुखी आहे तुझ्या पैसे दिलता ना मी तर जोडलं बरं का भावानं बहिण पण प्रॉब्लेम असा झाला जरा पाईप कमी पडला टाकी लय आतमध्ये घालावं लागली ना तर अशी शिगडी आणली हळद कुकू लावा आधी हळद कुकू चालू करून बघून आपल्या एका ताटात ही ठेव पंचारती ठेव पंचारती ठेव आणि ती लाव दिवा लावते पंचारती दर हा
तर हरच पुरत नाही तिकडे, त्यांना म्हणलं होतं हिथं घ्या. आपल्या नवीन वस्तूची पूजा झाली, चला तोंडगोड करा. देवापाशी ठेवल्या सर. कस काय भाऊ आणि बहिण, तीन याची शिगडी आणली, तीन याची चालू करून बघायची. आज तुमची चालू कर. तर तिने बी शिगड्या चालू केलेले का तुम्हाला? कसं जाळ जरा ते पाय आपल्याला दुसरा लांब आणावं लागणार. काय झालं अरे त्याचा ती लायटर त्याला हे झाला असेल चिकाटला. काय बायको आखडायला लागली यास तो नाही आणली नी घेऊन आलो तिथून. एकावर चपाती, एकावर भात आणि एकावर कालवण, कस वाटत? हा पूर्वा ती खिडकी लावर पांढरा दिसतय डायरेक्ट. आपली नवीन घरासाठी नवीन आणलेली वस्तू कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये सांगा भाऊ बहिणींना.
तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.